डीएड प्रवेश परीक्षेतील महागोंधळानंतर सर्वांची परीक्षा घेणार असल्याचं सीईटी सेलचं स्पष्टीकरण. परीक्षा आयोजक कंपनीलाही कारण दाखवा नोटीस. बारसू रिफायनरी प्रकरणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची शरद पवारांसोबत फोनवरून चर्चा, तर मंत्री उदय सामंत यांनीही घेतली पवारांची भेट. पवार मध्यस्थी करणार का याकडे लक्ष. स्थानिकांचा विरोध असेल तरच आमचाही रिफायनरीला विरोध. संजय राऊतांकडून ठाकरे गटाची भूमिका जाहीर, तर आम्ही जनतेची सुपारी घेतली आहे. विनायक राऊत यांचा फडणवीसांवर पलटवार. महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या दिवशी इतका उष्मा असेल याची कल्पना नव्हती. औषधं आणि रुग्णवाहिकांची सर्व सोय उपलब्ध होती. माझाला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीमध्ये सुधीर मुनगंटीवार यांचं स्पष्टीकरण. छत्तीसगडमधल्या दंतेवाडामध्ये नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात 11 जवान शहीद. अरणपूरमधून परत येत असताना नक्षल्यांनी पेरलेल्या 4 स्फोटकांमध्ये 11 जवान शहीद. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिकांकडे सापडली 3,333 कोटींची बेहिशेबी मालमत्ता. आयकर विभागाच्या 6 दिवसांच्या कारवाईमध्ये मोठा खुलासा. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.